महासंग्राम लोकसभेचा 2024 शिरूर कौल जनतेचा पहा फक्त C24 तासवर। मौशी मला सांगा, विद्यमान खासदार अमोल कोल्हे गेल्या 5 वर्षात तुमच्याकडे आले होते का? नाही आले आमच्याकडे, नाही आले आमच्याकडे। त्यांना मतदारसंघात तुम्ही पाहिलं का कधी? नाही आमच्याकडे इकडे आलेच नाही, काहीच नाही आमच्याकडे। मग यावेळेस खासदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती? आम्ही अटलराव दादांना पसंती। का बरं त्यांना? का तर आम्हाला आमच्या आमच्यावर जर टाईम आला तर दादांनी आम्हाला 12,000 दिला गोरगरिबाची जाणे दादांना, म्हणून आम्हाला वाटतं की दादाशी यावं आमची इच्छा आहे। जे आम्हाला दिलं गोरगरिबासाठी त्यांनी या टायमाला झाले, मग आम्ही त्यांचंच नाव घेणार ना। मग यावेळेस मतदान तुम्ही कोणाला करणार? आम्ही त्यांनाच करणार। यावेळेस खासदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती देणार आहात? शौर्यराव पाटील। का बरं त्यांना पसंती? ते काम वगैरे केली जुनी त्या संदर्भात। मावशी यावेळेस खासदार म्हणून तुम्ही कोणाला पाहाल? शिवदादा पाटील। का बरं त्यांना? त्यांची कामं चांगले करतात, गोरगरिबांची मदत करतात। कोरोनाच्या काळामध्ये ते येऊन आम्हाला सगळ्यांना वाटप केली अन्नदानाची। आपल्या आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहे त्यांचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी काही कामं केली? त्यांनी कामं केले ना, आम्हाला कोणाला भेटले बी ना, आमचा विचारपूस बी केला नाही त्यांनी। त्यांनीच ते खोटे बोल पण रिटून बोल असं काम चालू आहे त्यांनी। दादा मला सांगा, शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार यांनी चांगली कामे केलीत की माजी खासदारांची कामे चांगली आहेत? माजी खासदारांची शिवाजीराव अटलराव दादा पाटील। काय कामं केली होती त्यांनी? म्हणजे गोरगरिबांसाठी धावून येतात ती, काही अडचण असली तरी गोरगरिबांना नाही म्हणती नाहीत असे दादा। कधीही जाऊ किंवा रविवारचं जाऊ असं कोणत्याही वेळी जरी एक फोन जरी केला दादा नाही असे नाही म्हणतात, की येऊ आणि येतात काही कामासाठी। बरं त्यांनी कोरोना काळामध्ये गोरगरीब भरपूर जपले आमच्या इथले, पण असे बाकीचे काही आम्ही कोणालाही कॉल केले तरी काही आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही आहे। असं म्हणजे दादांना काही केलं की दादा लगेच येतात कुठल्या ह्याला। कोल्हे साहेब या ठिकाणी आले होते? कोल्हे साहेबांची जसं या 4-5 वर्षात आलेत तसं त्यांचा काही इकडे संबंध नाही आणि आलेही नाहीत जसे निवडून आलेत असे। त्यांची कोणती कामे माहिती का तुम्हाला? आणि ध्यानात आठवतच नाही की त्यांनी असं काम केले, की दादांचं कसं आहे तोंडात नाव व्हायच, पण तसं त्यांचं नामून निशाण नाही थोडक्यात इकडं काही, की बाबा अमोल कोल्हेंनी असे कामं केल्यात तसे कामं केल्यात असं काही नाही।